विदर्भात व्यावसायिक नाटकांची चळवळ नाही, मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपट रसिकांची चळवळ म्हणून रुजली नाही. चित्रपट आस्वाद म्हणून मुंबई पुणे जसे फिल्म ग्रुप्स आहेत किंवा मूवी क्लब आहेत तसे विदर्भात नाहीत. तशी सुरुवात कुठून तरी व्हावी असे मत व्यक्त करण्याकरिता तेरव या चित्रपटाकरिता दिग्दर्शक हरीश इथाफे यांनी संवाद यात्रेला सुरुवात केली. 11 फेब्रुवारीला विद्यापीठ जवळील अॅनिमेशन कॉलेज येथे इथाफे यांनी अनेक कलावंतांशी संवाद साधला. आम्ही क्षेत्रामध्ये काम करताना लोकांना भाऊबंदीमध्ये वाटून सांगितलं, रिस्पेक्ट नावाची वस्तू आपण आपल्याकडे ठेवत होतो. साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्पॉट बॉयला सुद्धा सर म्हटल्या जातात, म्हणून साऊथ इंडस्ट्री आज तिथपर्यंत बॉलिवूडची माफ करा नाही, कारण आहे की कामाचा रिस्पेक्ट आणि काम करणाऱ्याचा रिस्पेक्ट. सक्सेसचा हा पहिला पासवर्ड आहे रिस्पेक्ट, तो आम्ही पहिले स्वीकारला पाहिजे. मी पूजा करत नाही असं माझं प्रांजळ मत व्यक्त केलं की माझं व्यक्तिगत मत आहे, पण आपणाच्या श्रद्धेला दुखवायचं म्हणतो, धक्का लावायचा म्हणता, तर तुमच्याजवळ बाधित राहावं. मी लहान होतो, 5-7 वर्षाचा असेल, आई मला देवदर्शनासाठी जत्रेला घेऊन गेली. उन्हाळ्याचे दिवस होते, डोक्यावर सगळे आग उभं होता, प्रचंड मोठी राम दर्शनासाठी लागली होती. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली 3 दगडमूर्त्या ठेवल्या होत्या. त्या रांगेत आई मला इकडे पुढे पुढे सरकत होती. पुन्हा माझा जीव कसा विसरा, आई किती लक्षात आलं की नेहमी घाबरता. तिने नुकड्याचा पदर माझ्या डोक्यावर टाकून मला सावली घेतली. आम्ही पुढे पुढे सरकलो, मूर्त्यापर्यंत गेलो. आईने माझं डोकं दगडमूर्तीवरती झुकवलं, स्वतः हात जोडले आणि म्हणायची, देवामध्ये लेकराला सुखी द्या, त्याला सावली दे. तेव्हा काही वाटलं नाही, काही वर्षानंतर मला ती गोष्ट आठवली, रिकॉल झाली. मग प्रश्न पडला की ज्या दगडमूर्त्या वड्याच्या सावलीत बसलेल्या आहेत, ते वड्याचं झाड महत्वाचं की दगडमूर्त्या महत्वाच्या? सावली देणारं झाड जगलं पाहिजे की दगडांच्या मूर्त्या जगल्या पाहिजे? मग जे दुसऱ्याच्या सावलीत राहणार आहे त्याच्या पाया पडायचं की सावली देणारे मायच्या पाया पडायचं? मी त्या दिवशी मी ठरवलं की झाडं जगली पाहिजे आणि माय पुसली पाहिजे. दगड जखमा करतात आणि झाडाची पानं मलम भरून त्या झाडांना सुकवतात. व माणसांनी बदलत्या जगाप्रमाणात प्रचंड शिक्षणाने बदलत पडलेला आहे. मी कुणाच्या श्रद्धेला नका लावत नाही, पण अप्रोच बदलवला पाहिजे जीवनाकडे बघण्यास. आता झाडं स्वीकारली पाहिजे, माय पुजनीय झाली पाहिजे, तेव्हा स्वतःचे उद्देशन होती. दगड फेकून मारला की जखमच देतो, पण फळ फेकून मारलं तर कुणाकडे भूक शमवू शकतो. हे साधं तत्व आम्ही एकदा निसर्गाचं समजून चुकलो, पण जगण्यातली मजा एकदम वेगळी असते. आणि म्हणून मी मला म्हणजे मी पूजा करतो. खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद करायला कोणतरी येतो आहे की आधी मला तरी वाटत नाही की असं झालं विदर्भात नाही, चित्रपटानंतरचे संवाद झाले, चित्रपटावरती चर्चा सुद्धा झाली. पण चित्रपट यायच्या आधी त्याचा प्रमो पण येत नाहीये, टीझर पण दाखवत नाहीये, ट्रेलर पण दाखवत नाहीये, आणि दिग्दर्शक लोकांशी संवाद करायला येतो. अनेकांना प्रश्न पडतो की अरे तू नेमकं तुम्ही काय? मी 25 ते 30 वर्षापासून नाट्यक्षेत्रामध्ये चळवळ म्हणून काम करतो. ते चळवळ म्हणून काम करत असताना 11-12 वर्षांनी मी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला होता, आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की पुण्या मुंबईचे संगीत नाटकाचे मंडळ, संगीत नाटकाच्या संस्था बालगंधर्वापासून सगळ्या कर्जबाजारी झाले. विदर्भात यायचे, एक एक महिने मुक्काम टाकायचा, इथं पैसा कमवायचा आणि परत जाऊन आपलं कर्ज फेडायचं, हा इतिहासही वास्तव आहे. त्यांना विश्वास होता की विदर्भामध्ये रसिकता आहे आणि आपलं कर्ज विदर्भाची रसिकताच फेडू शकते, मग इथे थांबायचे.
आम्ही कलाकृत्या बघितल्या, स्वीकारल्या, त्याचा मोबदला पण दिला आणि सोबत त्यांना पंचपक्वान्याचे जेवण पण दिले. केळीच्या पानावरती पुरणाची पोळी टाकून वरतून तुपाची थाळ आम्ही यांना खाऊ घातली. त्यांनी आपले कर्ज फेडले. तरी 2023 आणि 2024 मध्ये ते म्हणतात की विदर्भाच्या कलाकृत्या व्यावसायिक होऊ शकत नाही. विदर्भाचे लोक विचित्र आहे. मी आता जे बोलले ते तुम्ही छान नांगरणी घेऊन दिले, फक्त पेरणी करायचं काम बाकी. ही सर माझ्या मनामध्ये अनेक वर्षांपासून होती. तर मी ठरवून टाकलं होतं की रंगभूमीला सरळवूनच काम करायचं. ही रंगभूमी आहे, त्यामध्ये मातृत्वाचा वास आहे आणि भूमी ही सृजनशील असते, ती सर्जन देणारी आहे, ती नवनिर्माण करणारी आहे. आणि भूमीवरती एकदा माणसं वावरले की माणसांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, माणसांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला की समाजाला आकार येतो, समानता व्यक्तिमत्व बदलतो. यावर मला दृढ विश्वास बसला आणि रंगभूमीवरती काम करत राहतो. हे करताना त्याच वेळेस मी ठरवलं होतं की विदर्भ सोडून जायचं आहे. पण हे सहज धोक्यात आलं कुठे आहे ठरवलं. एकदा झोपेत प्रश्न पडला की गुजरात मधला गांधी विदर्भात येऊन थांबतो, कोकणातला विनोबा विदर्भात येऊन थांबतो, कोकणातले आंबेडकर विदर्भात येऊन थांबतात. ही स्मृतीने कुछ तो आहे, त्या मातीत काहीतरी तत्व आहे की जगाला तत्वज्ञान देणारी माणसं विदर्भात आली आणि इथं जायचा विचारच नाही केला आणि इथेच स्थिरावली. त्याचा अर्थ मातीमध्ये काहीतरी गुण आहे. याच मातीत जन्माला आलेले तुकडोजी विदर्भ सोडून जात नाही, राजेबाबा विदर्भ सोडून जात नाही, तिथे स्थिर होतात. आणखी विश्वास प्रबळ झाला की नाही त्या मातीत जम आहे, आपण या मातीतच थांबलं पाहिजे आणि विदर्भ सोडायचं नाही. त्या दिवशी जे काही करायचं ते विदर्भात राहूनच करायचं. विदर्भात राहून पुण्या मुंबईचं व्यावसायिक क्षेत्र आपण आपण काय करू शकत नाही. जीवन तू जाणार बिलकुल करू शकतो. पण हे करताना चळवत चळवत असताना मी विदर्भातला कुठलाच जिल्हा कुठलाच तालुका नाही सोडला. 25 वर्षामध्ये हे ज्या गावांमध्ये मी नाट्य शिबिरे घेतली असत, चिमूर, चामोर्शी, गडचांदूर, राजुरा, भंडारा, गोंदिया, साकोली, ब्रह्मपुरी, वरोरा, वणी, यवतमाळ, धारवाड, इगरज, पुसद, कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, बोरगाव, मंजीव, दर्यापूर, असे कोणतेच गाव मी सोडले नाही. त्याच्या गावांमध्ये मी शिबिरं घेतलं असं, कार्यशाळा घेतला असं. माझा विश्वास दृढ झाला होता की ही जागा माणसं घडवते, आपण आपला वेळ आणि आपले एफर्ट्स दिले पाहिजे. 25 वर्षांनी पॅशनेटली फिरलो आणि नाट्य चळवळ म्हणून विदर्भाची नाट्य चळवळ महाराष्ट्रामध्ये दखल घ्यायसाठी प्रयत्न केले. विदर्भातल्या नाट्यकार होती त्या दर्जाच्या नसतात. कला क्षेत्रावरती आमचाच अधिकार आहे असे म्हणून येणारे व्यावसायिक व्यावसायिक शब्द पण वापरत नाही, धंदा करणार आहे. मी जे काही बोलणार ते जबाबदारी नाही बोलणार. त्या धंदेवाईक लोकांनी सतत तुम्हाला डॉमिनेट केलं. आम्ही डॉमिनेट का होतो याचाही मी विचार केला. खूप दिवसापासून या विषयाला घेऊन मी अस्वस्थ होतो. 4 दिवसाआधी मी ज्योतिश्वर सरांनी येऊ बसलो, नगरपूरला गेला होतो, चहा घ्यायला घरी गेलो. चहा घेतला की त्यांनी सहज सरांना विचारलं, सर एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसांपासून मी तुम्हाला विचारला. सर बोलले हरीश विचार. म्हटलं विदर्भातल्या माणसांच्या स्वत्वाच्या जाण्यावर कधी वृद्धिगत होता. वर्षात सर हसले, चहाचा पण घेतला. पण हरीश, जाणीवर वृद्धिगत व्हायसाठी त्या पहिले असायला पाहिजे. तर आमच्यामध्ये आम्ही आमचं स्वत्व ठेवलं आहे का हा पहिला प्रश्न मी आणि निमित्ताने तुम्हाला विचार. तुम्ही म्हटलं सर मला असं वाटतं म्हणजे बोल. म्हटलं आपण पहिले सीबीआय बेरारमध्ये होतो मध्य प्रदेशमध्ये, तिथून आपल्याला काढलं आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये टाकलं. कदाचित आपल्यामध्ये उपरोपंत नाही आलं. काही दशक आपण त्यांचं कॅरी करत गेलो आणि आता उरले दशक आपण यांचं कॅरी करतो. त्यामुळे आमची अवस्था पेट्रोल संघटनेने हेरण देणार तर हो ही नक्की झाली आहे आणि यावरती चिंतन व्हायला पाहिजे. त्या देशाचा मला चांगला विषय तुम्ही मला वाटतो आणि हे वास्तव आहे. तुम्ही आता जे बोलले की आमच्या पुण्यामध्ये सहज हिंदी येऊन जाते हा उपयोगपणाचा भाग आहे. आणि पुण्या मुंबईमध्ये गेलो तर आम्ही आमची भाषा सोडतो आणि त्याचं स्वीकारतो हा उपयोगपणाचा दुसरा भाग आहे. आम्ही आमचं स्वत्व गमावून बसलेलो आहे. ही स्वत्वाची लढाई कुत्र्याला नव्याने सुरू केली पाहिजे.
ज्या मला सतत डॉमिनेट करतात, तुझे शब्द मी वापरणार नाही, ज्या मला टाळतात, नकारतात. आम्ही नकारासाठी जन्म आलेलो नाहीये. माझ्या मायने माझा जन्म सन्मानाने सगळ्यासाठी दिलेला आहे. कारण की माझ्या जन्मामध्ये माझ्या मायच्या वेदना आहेत. तेव्हा माझं नात वेदनेशी असल्यामुळे मी माझ्या मातीतल्या वेदनांच्या प्रश्नांना घेऊन माझ्या घरामध्ये उभ्या केल्या पाहिजे. ते सुद्धा मी ठरवण्याशी ठरवून टाकलं. श्याम पेटकर सारखा सशक्त लेखक, साध्या सरळ लेखणीचा माणूस प्राप्त झाला लेखक म्हणून, हे खूप मोठी गोष्ट आहे. अत्यंत साधी सरळ सोपी भाषा आणि आपली वराडी वैदर्भीय भाषेला चिमटीमध्ये घट्ट पोहोचून आपल्या लेखणीच्या शब्दामध्ये उतरवतो. अदरवाईज पुण्या मुंबईचे लेखक फक्त शब्दांच्या ढिगाऱ्यावर उभे राहतात. त्यामध्ये सात्विकता नसते, त्यामध्ये सामाजिक तत्व नसतं, फक्त बाजार पण भरलेलं असतं आणि ते आम्ही आमच्या डोक्यावर डोक्यावर डोळ्याने घेऊ. ते वास्तव्य तुम्ही सगळे व्यावसायिक नाटक पुण्या मुंबईचे तपासून पहा. मी थोडा मोकळा संवाद करणार आहे. कुटुंबाच्या बाहेर निघत नाही आणि स्त्रीच्या अपमानाच्या पुढे गेले जात नाही. वुमन डॉमिनेशन. कलावंत पण आपण सगळे ग्रेट आहात. मला कुणाच्या बद्दल आकस नाहीये, कुणाच्या बद्दल द्वेष नाहीये, तो बाळगू पण नाही. पण माझ्या मते मी विश्वासाने ताकदीने मांडले पाहिजे. हा माझा अधिकार. तुम्ही सगळी मराठी नाटकं तपासून पहा. त्या सगळ्या मराठी नाटकांच्या सुना पाटलाच्या घरातल्या, त्यातले बाकीचे पात्र तिच्यावर त्यांना आणि अत्याचार करणार आहे. तिच्या डोक्याला पत्र ठेवून याची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल का? सगळ्या दृश्यांची सुरुवात तुझ्या यात्रेपासून झाली किंवा सगळं परिवाराचं पालन पोषण किंवा उदरभरण करण्यामध्ये व्यस्त असलेले नाही. जिने आपले मत मांडायचे नाही, जिने आपले विचार ठेवायचा नाही, अशा सगळ्या संहिता किंवा कौटुंबिक विनोद ही सर्रास बायांवरती आणि आम्ही तिकिटा काढून वर्षानुवर्ष ते एन्जॉय करत आलेलो आहे. विदर्भातली सगळी नाटकं जर तुम्ही तपासली तुठ्या भागांपासून तर एकूणकरांपर्यंत आणि प्रेमानंद मेटवी सरकार विदर्भातला अत्यंत ताकदीचा मोठा लेखक, हे या मातीतले प्रश्न घेऊन आपल्या लिखाण करतात. त्या संहिता दिलेली आहे. विदर्भातल्या एकाही नाट्य लेखकांनी या पद्धतीच्या कौटुंबिकांनी वुमन्स डॉमिनेशनच्या स्क्रिप्ट लिहिलेल्या नाही. मग ते पावडे सर असो, पावडे सरांपर्यंत, मी श्याम पेटकरांपर्यंत, सगळ्याच संहिता तपासून पहा. केळकरांचं गार्बो असो, वाड्या तिरबंदी असो, वासनाकांड असो, प्रेमानंद गजवीच देवनवरी असो, सगळे पांढरा बुधवार असो, तन्माधुरी असो, त्यांचं बालपण त्यांनी तन्माधुरी माध्यमातलं त्यांनी जे बघितलं ते त्यामध्ये संहितेमध्ये आलं. तन्माधुरी कसा काय श्रेणीकार म्हणजे आम्ही आणि अत्याचार होतो. त्या संजय जीवनीच्या स्क्रिप्ट घ्या बजागीपासनं सगळ्यांच्या. त्या सगळ्या सामाजिक विषयाला घेऊन आपल्या जगण्याचं प्रतिबिंब, आपल्या जगण्याच्या वेदना मांडणाऱ्या वेदना सांगणाऱ्या सगळ्या संहिता आलेल्या आहेत. आणि त्यांनी व्यवस्थित स्मार्टली तुम्हाला गुदगुल्या करणार आहे, तुमचाच अपमान करून तुम्हाला हसवून तुमच्याकडनं पैसा काढून घेणारा संहिता आपल्या पत्रात टाकल्या. हे वास्तव आहे. आणि विदर्भातले नाटक पुण्या मुंबईची बरोबरी करू शकत नाही. आणि रगतप्रीती नाटक केलं, अत्यंत वेगळा विषय, ज्याला कोणी हात लावायला तयार नव्हता. ताकदीने उभं केलं, कलात्मक पद्धतीने उभं केलं, क्लासिकल टाईप दिला आणि महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये वाजवून दाखवलं. पुरस्कार प्राप्त म्हणजे कलाकृती ग्रेट असं होत नाही. लोकांनी स्वीकृती देणं म्हणजे कलाकृती ग्रेट. रगतप्रीती सारखा वैभवाचा विषय अत्यंत सामान्यातल्या सामान्य बाईने जेव्हा पाहतात तर ते म्हणजे की येस घराघरामध्ये आहे. लोक आपल्याच आपण ठेवतात सगळ्याबद्दल बोलतात. तू हरी जे काही मांडल्या रगतप्रीती निमित्त घराघरामध्ये आलं पाहिजे. वास्तविक लोक जास्त जास्त वाटत नाही. या पद्धतीने सगळ्या कथा आणि विशेष आकडे लिखित देत गेले. मी ते करत गेलो. आवाज कमी नाट्य चळवळ रुजवली. पुण्या मुंबईच्या व्याख्यानात दखल घ्यायला लावली. प्रगतभीतीनंतर मला अनेकांनी म्हटलं की मुंबईत येऊन जा. माझे पहिल्यापासून मी चांगले समजतो, अकराज असो, सह्याजी असो, हरीश मुंबईला येतो. स्मिताबाईंनी मला 93 बोलवलं होतं, ये हा आम्ही कामं देतो, तू चांगलं डिरेक्शन करतो, तुझ्या सगळे पोरं जरी इकडे आले गेली वेगळं बाहेर येईल तर मी विदर्भने असतो. आणि काय विदर्भात काय पडलेलं तुझं माती रवी हे वाक्य माहिती
नाही मातीला कशाला आणि मातीला झाली समजा माझ्या आयुष्याचं तर मातीत मी उगवतो सिमेंटच्या बँकमध्ये उगवतो माझ्यातून कुणीतरी उगवत ना तुमच्यातून कोणी तुम्ही स्वतःच उगवले नाही माझी उगवत क्षमता जमा नाही आणि चित्रपट हा माझा कधीच स्वप्न राहिलेला नाही मी रंगभूमीवरती रमणारा माणूस आजही आणि उद्या कारण की ही माणसं हे माणसांमध्ये विश्वास देते हे माणसांना कसं ओळखायचं याची शिकवण देते नाही 2015 नाना पाटेकरांचा मला फोन आला अरे कुठे आहेस ते आम्हाला प्रेमाने अरे या मागे असे बोलतात नाना वर्धेला घरीच होतो अस्वस्थ आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रचंड आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माणूस म्हणून मी समाजामध्ये वापर असताना माझ्याकडून मी जबाबदार आहे 30-35 लाख रुपये माझ्याकडे जास्तीचे आहे त्याची मला गरज नाही मी पैसे पाठवायची व्यवस्था करतो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराबद्दल जा तू तुझ्या हिशोबाने काय करणार मदत करेल मी मदत करेन तुला पैसे पाठवतो नाना मला एक दिवस द्या मी तुम्हाला उद्या बोलतो म्हणजे ठीक आहे उशीर करू नको भडव्या 4 काम असतील ते बाजूला ठेव भडव्या 4 काम असतील ते बाजूला ठेव नाना ती भाषा आहे अस्सल मराठी माणूस मातीतला माणूस आपली भाषा नाही शिकवत सर उद्या मी 100% काय करायचं ठरवतो मी लगेच शांपूला फोन केला बकरांना कॉन्फरन्सवर घेतला बकरा जसा असा फोन आला गुरुजीचा मला येऊन गेलो आमचंच बोलून झालं की अलाशी बोला म्हणजे डायरेक्ट तुला फोन केला तर काय करायचं काय नाही पैसे आले की तू आणि शामराव काय तू ठरवा आणि तर म्हटलं नाही मला म्हटलं म्हणलं काय गुरुजी म्हणतात तरी तू म्हणतो की नाही माणूस चिडत नाही तसं म्हणत नाही मी पैसे घेऊन त्यांच्यापर्यंत जाईल हे ठीक आहे पण 4 पैसे दिल्याने माणसाचं आयुष्य बदलते यावर मला विश्वास नाही माणसासोबत माणूस उभा राहिला की माणसाला जगण्याचं बळ मिळते यावर माझा विश्वास तात्पुरतं मलमपट्टी म्हणून मी काय द्यायची 10-20 हजार रुपये ते मी देईन तुम्ही पाठवलेचा मेसेज पण मी त्यांच्यापर्यंत देईन त्यांना जेवढ्या पुरतं बरं वाटेल त्या बातम्या छापून पण शेवटी ती पोकळी काम नाही पोकळी भरायसाठी काय करू शकतो याचा विचार होत असेल तर मी पुढे सांगतो म्हणजे काय केलं तर नानांनी स्वतः यावं स्वतः त्या महिलांसोबत बोलावं बसावं जी काही मदत द्यायची ती मदत द्यावी आणि पाठीवरती हात ठेवावा माणसांसोबत माणूस उभा राहिला तर माणसामध्ये जगण्याचं बळ येते तर विश्वास आहे मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या माणसावरती भरोसा ठेवू नका आपण ती कवरेज लाभ झाल्याची गॅरंटी मागच्या माणसाचे एक्सप्रेशन पाहत आहेत ते सोबतच्या माणसाचे एक्सप्रेशन पाहत आहेत पाठीशी म्हणणारा माणूस कधीच भरोशाचा नसतो सोबत भरोशाचा असतो तर तुम्ही या त्या महिलांना वाटेल की कुणीतरी आमची दखल घेतली आहे कुणीतरी आमच्या सोबत आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येईल आपल्या 4 शब्दांमुळे त्या लढायला लागेल संघर्ष करायला लागेल त्यांच्या पुस्तकातून पैशाने दाखवते पुस्तक सुद्धा अनाना ते पटलं आणि वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये 82 महिलांना यवतमाळ जिल्ह्यात आणून आम्ही पहिला कार्यक्रम केला पुढे पार्श्वभूमी समजून घ्यावं लागेल म्हणून मी सांगतो त्याच्या बातम्या लागल्या मीडियाची कव्हरेज दिलं जगभरात फोन यायला सुरुवात झाली की आम्हाला पण मदत करायची आहे आम्हाला पण मदत करायची आहे आमच्यासमोर प्रश्न आला की आता हे लोकांनी पाठवलेले पैसे घ्यायची कोणी तर की चांगल्या कामाचा उद्योग करणारा मीडिया उद्या पैसे आल्याबरोबर हिशोब विचारायला लागेल त्याला आन्सर देऊन कोणी व्हायचं 5व्या दिवशी नानांनी परत फोन केला उद्या घेऊ त्यांनी गाडी घरी मी पुण्याला गेलो सांगू मी मग नाना बसलो दिवसभर आम्ही चर्चा केल्या आणि ठरवलं की फाउंडेशन तयार करायचं नानांच्या चॅरिटी कमिशनला फोन केला उद्या सकाळी 10 वाजता घरी या घरी आहे ते त्यांना व्हायला घेऊन या व्हायला घेऊन आले एका दिवसामध्ये घटना बनली एका दिवसामध्ये रजिस्ट्रेशन झालं दुसऱ्या दिवशी आम्हाला नंबर मिळाला दुसऱ्या दिवशी आम्ही अकाउंट डिक्लेअर केला एका दिवसामध्ये 4,77,00,000 रुपये बंड जमा झाले हे दाखवतो या समाजामध्ये आजही जिवंत आहे मला सांगायचं आपण म्हणतो की या समाज व्यवस्था बिघडलेली आहे समाजामध्ये लोकांमध्ये आता ती ताण त्याची वृत्ती राहिलेली आहे चुकीचं आहे कोण मागतं याला महत्वाचं देणारे तयार आहेत
पण पदर कुणाचा कुठल्या पदरात टाकायचं, ती पदराची स्वच्छता किती आहे ती तपासतात लोक आणि मग टाकतात. एका दिवशी 4,77,00,000 रुपये अकाउंटला आले. 5:30 आम्ही बॅलन्सशीट तपासली. आम्ही शॉक झालो. समाजातल्या संवेदनशीलता आजही कायम आहे. समाजातला माणूस आजही जिवंत आहे. आपण उगाच म्हणतो की समाज वाईट आहे, समाज वाईट आहे, समाज वाईट आहे, समाजातल्या काही आलं नाही, नवीन पिढी खराब आहे. आणि युथनी आय टी सेक्टरने लोकांनी प्रचंड पैसा टाकला. त्याचा आपल्या तरुणामध्ये पण समजणं आहे. मी खेड्यापाड्यातला ग्रामीण जीवनाचा माणूस असल्यामुळे मला एक निसर्गाचं तत्व माहित आहे. तुम्ही ओढ्यावरती जाऊन जर पाणी प्यायचं असेल तर ओढ्यावरून डायरेक्ट पाणी पीत नाही. माझे हात उलटे करतो, पाण्यावरचा बळक दूर करतो, हे हात सरळ करून पाण्याच्या पोटात टाकतो आणि ओंजळीमध्ये पाणी घेतो आणि विश्वास असतो की माझ्यामध्ये पाणी स्वच्छ आणि निर्मळ आणि मी ते ग्रहण करतो. समाज सुद्धा त्या ओढ्याच्या पाण्यासारखा आहे. वरचा कचरा बाजूला करायचा, त्या चांगली माणसं तुमच्या ओंजळीत आपोआप येतात. हे चार चांगली माणसं ओंजळी देण्याच्या प्रोसेसमध्ये एकदा गेलं की त्या प्रोसेसमध्ये एक चांगलं प्रॉडक्ट जन्माला येतं. कारण की प्रोसेसमध्ये वेदना असतात, संघर्ष असतात. ह्या प्रोसेसमध्ये गेलेली हा चित्र त्या उंचीतनं आलेला आहे. वरचा मळक दूर करून जे काही उंचीमध्ये आम्हाला सापडलेलं आहे ते सापडलं पण म्हणजे हा चित्रपट तेल आहे. संस्था रजिस्टर झाली, फाउंडेशन झालं. मला बोलले की आता उर्वरित महाराष्ट्राचं काय करायचं म्हणून आपण एक दौरा करूया. आणि मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाना वर्ध्याला आले, 3 दिवस आम्ही घरी थांबलो, सगळा प्रोग्राम डिझाईन केला, सगळी सरांना माहिती आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातले दौरे केले. सांगितलं पाहिजे की एकेका शहरामध्ये जेव्हा आम्ही या आत्महत्याग्रस्त परिवारातील महिलांना कलेक्ट केलं तर 350, 400, 500, 18, 19, 21, 23, 24 कोवळ्या वयातल्या पांढऱ्या कपड्याच्या मुली समोर बसलेल्या काय चित्राची त्या सगळ्या महाराष्ट्रामधले फुटेज माझ्याकडे कधीही पाहिजे असेल तरी दाखवू शकतो. सधी सगळ्या कोवळ्या वयातल्या मुली, कोणाच्या खांद्यावरती 3 वर्षाचं लेकरू, कोणाच्या खांद्यावर 3 महिन्याचं लेकरू, कोणी 7 महिन्याची पोटीशी, कोणी 8 महिन्याची पोटीशी. अख्खा दौरा आटोपला, करोड रुपयाचा वाटप आम्ही महाराष्ट्रामध्ये केला. त्यात महिलांना एक चांगला मेसेज केला, हिंमत आली की कुठल्या आपल्यासोबत येतात, ते नेटवर्क मी उभं केलं. आज माझ्या जो 27,000 महिलांचं नेटवर्क आहे विदर्भ आणि मराठवाड. मग मी 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, म्हटलं आपण पैसे दिले, सिलाई मशीन दिल्या, शेळ्या वाटप केल्या. हे करताना महाराष्ट्रातले स्वतःहून काही लोक माझ्याशी कनेक्ट झाले. प्राध्यापक वासुदेव जोशी इथे बसलेले आहेत, त्यांचा माझा काही संबंध नाही. स्वतःहून हरीश भाऊ तुम्ही काम करतात, अमरावती जिल्ह्याचं काम मी सांभाळतो, आपलं पेट्रोल खर्च करतात, आपला दिवस देतात, आपला वेळ देतात, पदरचे पैसे मोड करून महिलांच्या घरामध्ये देतात, कागदांचा चेक देतात, कुणाच्या शिक्षणाची अडचण मी कधीही फोन करतो, संदीप ढुले बांधूबाजारचं कार्य करतात. असे महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आपाप उभे राहिले, यांचा माझ्याशी काही परिचय होता. एक दिवस पुसायच्या कार्यकर्ते मला प्रश्न केला, स्वप्नील देशमुख, की सर तुम्ही आमच्यावरती ब्लाइंडली विश्वास, आमच्यावरती काम सुरू होतं, उद्या आम्ही काही कमी जास्त केलं तर? चांगला प्रश्न. तू माझ्याशी एकदा विश्वासघात करशील आणि आयुष्यभरापासून माझ्यापासून तुमची त्यात नुकसान माझं नाही, नुकसान तुझं. माणसांवरती विश्वास ठेवता आला पाहिजे, त्याकरता पहिले स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. त्यांचा स्वतःवरती विश्वास असतो की इतरांवरती विश्वास ठेवा. माझा माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास आहे, तर माझा सामाजिक व्यवस्थेवरती विश्वास आहे. मी राजकीय व्यवस्थेबद्दल कधीच बोलत नाही निवडणूक असतो, कारण की मला वाटतं राजकीय व्यवस्था म्हणजे बोटावरचं नाव आहे. नीट आहे का? राजकीय व्यवस्था आहे बोटावरचं नाव आहे. नख वाढलं की लगेच नियंत्रणांनी कापून त्याला आकार द्यायचा असतो, त्यामुळे त्याचं अस्तित्व फार नाही आहे. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला नियंत्रण झाला, नख वाढलं मन सांगतात कापून फेकून त्यांनी बोटाचा आकार काय. पण बोट हे सामाजिक व्यवस्था आहे, हे पाठता का नाही? आणि सामाजिक व्यवस्था ही तुमची आमची याची काय स्वरूपी आहे. आणि त्या सामाजिक व्यवस्थेसाठी संविधान बाबासाहेबांना मानले. त्यातला छोटासा नखाचा भाग म्हणजे राजकीय व्यवस्था, त्याची काळजी करायची गरज नाही, ते कधीही कापून फेकता येतं. त्यामुळे तिरव चित्रपट राजकीय व्यवस्थेबद्दल भाष्य करत नाही, सामाजिक व्यवस्थेबद्दल भाष्य करत. की माझी सामाजिक रचना, माझी सामाजिक व्यवस्था ही माझं जगणं मान्य करणारी आहे का नाही आहे, आमचा साधा प्रश्न आहे चित्रपटाच्या माध्यमातून. की आमचं जगणं मान्य करा, आम्हाला बाकी काहीही नको, आम्हाला योजना नको, आमची क्यू करा असेल तर म्हणणं नाही आहे, फक्त आमचं जगणं मान्य करा, आमची दखल घ्या, त्यापलीकडे आम्हाला काहीही नको. इतका साधा मेसेज या चित्रपटी बघा. पुढल्याप्रमाणे व्यावसायिक नाटकांनी ज्या पद्धतीने चित्र आपल्यासमोर उभं केलं, जे काही आधी बाजारीकरण केलं, तसंच मराठी चित्रपटांनी केलं.
दादा गुंडेसारखा असत मराठी मराठी माणूस, मातीतला माणूस, ज्या पद्धतीने सोशल मेसेज देऊन त्यांची सुरुवातीच्या काळात त्यांना काय त्रास झाला जास्त लोकांना माहिती, तर तरी त्यांनी आपली जागा या मराठीत स्त्रीवरती मजबूत केली, स्वीकृती द्यावं लागली, स्वीकारावं लागलं. तर त्याच काळामध्ये का त्यानंतरच्या काळामध्ये थोडा कसं येईल मराठी चित्रपटल्या बाया कशा, सगळ्या मराठी चित्रपट आम्हाला मलका पुढं रडणाऱ्या बायांचं पत्र रडतात. बाई म्हणजे रडणार, बाई म्हणजे रडणार, किती वर्ष कशासाठी, प्रचंड शिक्षण घेतल्यावर रडणार, इतका स्वातंत्र्य अबाधित केला तरी रडणार, संवाद कौशल्य विकसित झाला तरी रडणार, रडणारे नाही लढणार नाही, त्यातली नायिका रडत नाही, त्यातली नायिका लढते. आम्ही लढलं पाहिजे लढण्याने प्रश्न सुटतात. तुम्ही पिढ्यान पिढ्या सतत सतत दशक दशक फक्त बाई म्हणजे काय तर रडणारी 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 अपमान सहन करणारी, कुठेतरी वुमेन रिस्पेक्टचा स्टार्ट झाला पाहिजे आणि तो घरात न झाला पाहिजे. चित्रपट हा चित्रपट शेतकरी आत्महत्येवरती नाही आहे मी कथा सांगणार नाही, हा चित्रपट शेतकरी आत्महत्येवरती भाष्य करत नाही, शेतकरी आत्महत्येवरती अख्खं जग बोलतं, अख्खं मीडिया लिहून काढतो, लोक हळहळतात, दारू पिऊन मेला, लफडं होतं म्हणून मेला, भांडणी होत्या म्हणून मेला, नको ते ते बोलतात. पण आत्महत्या झाल्यानंतर तिची बाई एकटी उठते, तिच्या जगण्याबद्दल कोणीच बोलत नाही, ते बोलणार नाही. एकटी बाई ही सगळ्यांना संधी असते, सोय असते, आणि ती पुरुषी मानसिकता सामाजिक व्यवस्थेची नंतर येते, ती घरात सुरू होते. हॅशटॅग तेरव नावाचं एक हँडल सुरू केला आम्ही एकटी होते, आत्ता सुरू केलं 2 महिने आधी, त्यामध्ये त्या बायका आमच्याशी कनेक्ट आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आम्ही लिहायला लागल्या. त्यात आमची एक सहकारी अलका शेंडे नावाची तुमच्या अमरावती जिल्ह्यात तिचं धामणगाव होते, तिने तिचा अनुभव लिहिला की नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर 1.5 महिन्यांनी तिचा पुतणी आहे ज्यांनी लग्नामध्ये जे पाय धुतले होते तो तिला म्हणतो की काकू आता तुम्हाला अशी ऍडजस्ट होऊन कोणाला काय समजते, हा घरचा पुतण्या म्हणतो तर काय सामाजिक व्यवस्थेकडे तुम्ही बोलू शकता. मी हॅशटॅग केल्यावरती एपी होतो हे हँडल आहे तुम्हाला सगळ्या महिलांच्या घरात मंद आरोग्याची कथा येईल, प्रांजली भेंडे इंग्रामध्ये बोली गेला मी गेली कॉलेज टाकू एम बी एमला गेली गेली कारण की एपीएससीची तयारी करते, शेकडो बायको माहिती पाहिजे प्रसिद्धीच्या भांडलीत आम्ही नाही, या पद्धतीने आता बायका व्यक्त व्हायला लागल्या हे याचं यश आहे. माणसं बोलली पाहिजे, संवादातनं समाज दुरुस्तो, समाजातनं संवादातनं समाज पुढे जातो, बहिर्मुखी सदा सुखी अंतर्मुखी सदा दुखी, माणसं बोलली पाहिजे, माणसांनी आपल्या वेदना मांडल्या पाहिजे आणि बायकांनी तर मांडल्याच पाहिजे. माय बोलत नाही मग पोरगी बोलत नाही, तुला वाटतं की मायच बोलली तर मी कशाला बोलायचं, आणि आयुष्यभर पिढ्या सहन करत राहते, ही पिढ्या टाळणारी पिढ्या नाकारणारी नायिका म्हणजे जना आम्हाला अलका कुबल आमच्या पत्रात टाकून ठेवली रडत राहत. एकीकडे हे चित्रपट तर दुसरीकडे सगळ्या टीव्ही सिरियल तुम्ही तपासून पाहिल्या तर घरामध्ये बार असतो, विक्रम बारमध्ये बसून घरातल्याच बारमध्ये बसून टॅग घेत असतो आणि बार कुठून जरी घेतली आमची बायको बार बार मांडल्या बरोबर ना, पण हा बारमध्ये बसून मस्त दारू पितो आणि ही बाई घरातून निघते बेडरूममध्ये हातामध्ये फाईल असते, हा विचारतो नेहा कहा जा रही हो विक्रम अब मैं और नहीं सह सकती मैं डिवोर्स के लिए वकील की तरफ जा रही हूँ, हा तिला म्हणतो की गाडी घेऊन जा सांगा, अरे भाऊ डिवोर्स घ्यायला चालली तुझ्या मध्ये गाडी गाडी घेऊन जा ती वापस येईल, त्या केसात नाक धरून विक्रम आजकाल बहुत पिणे लागते डिवोर्स के बाद मी नाशी झाली तेरी सही बायको सांगतो आपल्या मैत्री सोडत इतके फोलपट विषय आपल्या सोबत सिरियल मधनं मांडतो आम्हाला यार तुमचं काय करा पाय धुऊन पाणीच पिलं पाहिजे, 3-3 महिने समजत नाही कुणाचा नवरा कोण अरे सांगा माझ्याकडे पाठी घ्या 35-35 36-36 वयाचे पोट्टे घरात झाले पण याची मिहिरच्या लग्नाची चिंता पण घरच्या कुणाच्या लग्नाची चिंता आमच्या टेस्ट त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयार केली मी जे काही शब्द वापरतो ते फार निवडून वापरतो
आपली टेस्ट त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयार केलेली आहे. तुमची टेस्ट ही तुमची राहिलेली नाहीये, ही त्यांची. तुम्ही काय खायचं काय बघायचं ते ठरवतात, तुम्ही ठरवत नाही हे समजून घ्या. आणि आमची सगळ्यात मोठी चुकी आमचा लॉस आहे की आम्ही आमची टेस्ट सुद्धा गमावून बसलेला आहे. तोंडाची चव गमावण्याचा अर्थ काय होतो माहित आहे? निमोनिया होणे. मरणाकडे जातो तुम्ही, आम्ही मरणाकडे जातो. आता ते चव दुरुस्त करा, पुढे माझी गाडी घेऊन पाकडू लागतो. टेस्ट बदलून टाकली त्यांनी, त्यांच्या हिशोबाने टेस्ट केली. परिणाम आमच्या घरातल्या मुलांची सुद्धा टेस्ट बदललेली आहे. मुलांना तेच चांगलं वाटतं. तुमच्यापैकी प्रामाणिकपणे सांगा, ट्वेल्थ फेल किती लोकांनी पाहा? 3 लोकांनी, 4 लोकांनी. अत्यंत मोटिवेशन देणारा, प्रेरणा देणारा चित्रपट, जो प्रत्येक माय बाबांनी मुला मुलींना सोबत पण पाहायला पाहिजे. आणि घरी जेवताना त्यावरती चर्चा केली पाहिजे. आम्ही नाही पाहत, आम्ही पाहतो. इतने छेद करून की कन्फ्युज लागली की सास खा असेल हो, हा डायलॉग असू शकतो विजय सर. इतने छेद करून की कन्फ्युज लागले की सास खा असेल हो, हा कसा काय डायलॉग असू शकतो? त्यामध्ये काय सुखी व्हॅल्यू आहे? काय इम्पेरियल व्हॅल्यू आहे? हम जहां खड़े होते वैसे लाइन शुरू होती है. हो तो सर ना हो, माई माई तो कंप्यूटर लाइन पाई है ना, मिलो क्या साड़ी तेजी करके अपनी मां पूछा हो रहा कब आई होली? कैलेंडर पाई ना तो कब आई होली? हम सब डायलॉग सर, घंटा नहीं तो घंटा नहीं अपने साड़ी भाजी. त्यामध्ये काय सोशल मीडियावर तुम्ही खरंच सांगा, त्यामध्ये काय लिटरेचर वाढलं तुम्हाला खरंच सांगा. आपल्या चित्रपटातली, आता मी आपला शब्द वापरणं सुरू केलं, विजय सर बोले म्हणता हा चित्रपट आमचा होता, आता तो आपला केला, आपला झाला. तुम्ही त्यातला एक भाग, तुम्ही आता क्रूमध्ये आलेले आहात, आता क्रूच्या बाहेर गेले की तुम्हाला क्रू समजतो. आपल्या चित्रपटाचे डायलॉग श्याम पिटकरांनी लिहिले. शेतकरी आत्महत्या केलं त्याची बायको जेव्हा पटवाऱ्याकडे जातो आणि म्हणजे साहेब सातबारा, म्हणजे सातबारा तुझे साहेब सातबारा पाहिजे होता, म्हणजे पैसे लागतात साहेब, पैसे तर नाही पटवारी म्हणजे पैसे नाही तुम्हाला काही तुमच्याकडे द्यायला, बरंच काही आहे ना तुमच्याकडे द्यायला. असं पटवारी त्या स्त्रीला म्हणतो एकल पडलेल्या पाहिजे, ते डोळे काढतो ते हराम खोर अंगावर खादी मनात माधी थोपाटीत मारतो हा गाला डाला. त्यामध्ये लिटरेचर व्हॅल्यू आहे, त्यामध्ये सोशल व्हॅल्यू आहे, त्यामध्ये बाईचं लढणं आहे, बाईचा संघर्ष आहे, यामध्ये बाईचा अस्मिता आहे, बाईचा स्वाभिमान आहे. त्या लोकांनी पिढ्याने पिढ्या आमच्या बाईचा आमच्या कुटुंबाचा आमच्या समाजाचा स्वाभिमानच गमावून टाकलेला आहे हे समजून घ्या. म्हणून मी स्वतःपासून सुरुवात केली. किती वर्ष किती पिढ्या सहन करायचं? काहीच रिअलाइज नाही, काहीच वाटत ते झोपताना विचारत येते लोक, फक्त बोलतो आम्ही. चित्रपट हे माझं क्षेत्र नाही, म्हणजे मी खूप जास्त धंदा आणि नाव हा खूप नाव आहे माझं महाराष्ट्रात. हा चित्रपट मी तेवढ्यासाठीच केला की नाही, आणि तो करून का बाहेर पडल्याचं कारण असं की ज्या माणसांसोबत मी 25 वर्षापासून काम केलो त्या माणसांशी मी डायरेक्ट संवाद केला पाहिजे, बोललो पाहिजे, हा माझा अधिकार आहे. क्रमांक मी मिळवलेला आहे म्हणून मी इथपर्यंत आलो आणि फिरतो आहे विदर्भामध्ये मराठवाड्यात. निर्माण केलं चला आता सगळे रुग्ण आपण याला कॅरी करूया असा कसा विदर्भाचा चित्रपट चालत नाही. सरळ टाकलं होता विदर्भात निर्माण झालेला चित्रपट धंदा नाही, आम्हाला धंदा नाही करायचा आहे. आम्ही कमर्शियल, आम्ही कमर्शियल धंदेवाईक नाही आहे, धंदेवाईक आणि कमर्शियलमध्ये फरक आहे. आम्ही पण कमर्शियल आहोत, सगळ्या कमर्शियल नॉन्समध्ये हा चित्रपट बनवला. 2021 ऑस्कर घेतलेला नो मंडळ चित्रपटामध्ये जे लेन्स वापरले खूप लेन्स तिघे चित्रपटामध्ये वापरले. 3 वर्षापासून मी फिरलो प्रोड्युसरसाठी फायनान्सरसाठी, मला नाही मिळाले. शेवटी आपले मित्र नरेंद्र किसका आणि माझे मित्र नरेंद्र रावलीकर हे रोहित शेट्टीचे आर्ट डायरेक्टर आहेत, नाव ऐकलं असेल. म्हणाले की अरे तुमची तळमळ खूपच, एक काम करा जे काही ऍडजस्ट होते आम्ही करतो करा चित्रपट. त्यांनी मला गोहेड बघितलं, ते उभे राहिले सोडून इकडले सगळे एफर्ट मी माझे लावले. अमरावतीचे प्रफुल्ल भाऊ चंदू, आमचा तो चौधरी मयूर, विराज जाधव, पल्लवी सपकाळे, अख्ख्या विदर्भातले गेला होता घेतला. आणि लीड कॅरेक्टरमध्ये किरण माने, संदीप पाटल आणि किरण कृते तिकडे ग्रामीण भागातले, त्यांना शेती मातीचं नाटक यांचं पक्क आहे. आणि सगळे टेक्निकल साहेब मुंबईतली वापरतात.
आपही वापरणं शिकलं पाहिजे. आणि सगळे येताना व्यवस्थित स्मार्टली मराठीतली टायरी आणि हिंदीतली घेतली. मला माहित मराठीतली जर मी घेतली ते कॉम्प्युटर येऊन देणार रोखो असतो. तर ते 19 वर्षात 8 वर्षाची म्हणले होते पुण्यामध्ये की हरीश आणि शांत मुंबईमध्ये आले तुम्हाला मराठी आपण मराठीमध्ये हात घालून आपण हिंदीतले टेक्निकल सेन्स घेतली पाहिजे. अजय ठाकूर सरांना स्टडी कॅम्प मला मुलगा आपल्या अकोल्यातला त्याला आपण आवाज वापर. आणि सुरेश देशपांडे सारखा मराठवाड्यातला शेतीमातीशी नात असलेला सिनियर डीओपी ज्यांनी 100 सव्वाशे करून दिले ते आपले डीओपी आहे. त्यांचा लेस बोलतो त्यांची एक एक ब्लॉक बोलतो असा डीओपी आपण आपल्यासोबत जोडून घेतो. आणि पालक म्हणून त्यांचा अनुभव दादा तुम्ही सोबत पाहिजे आणि पालक म्हणून सोबत पाहिजे किंवा असे काय असं ते आपण नंतर बोलतो. त्यातल्या प्रक्रियेत ना सगळे लोकेशन विदर्भातले वापरले उर्वरित सगळ्या कलावंत विदर्भातले वापरले आणि 17 दिवसामध्ये फक्त त्याची शेड्यूलची 25 दिवसाची होती. 17 दिवसामध्ये चित्रपट कम्प्लीट केला की दिवस वाढले की बजेट वाढलं पण टेक्निकल कॉम्प्रोमाइज कुठेच केले नाही. पोस्ट प्रोडक्शन मी स्पष्टपणे प्रोडक्शन कंपनीला की तुम्ही मला इच्छा कर तुझ्या घर खातो माझ्या ठिकाणी मी करणार नाही निराशमध्ये केलं. कारण की आम्ही तांत्रिक विषयात फार कमजोर आणि फार आराम आरंभशूर आहे. आणि एखादी गोष्ट कौतुकाने करायला जातो आणि कौतुकामध्ये वाहत जातो त्याचा तो टेक्निकल पार्ट आहे त्याचा तो क्लासिकलनेस आहे त्यामध्ये पॅशनेट उत्काम करावं लागतं त्यामध्ये झोपून द्यावं लागतं ते आम्ही करत नाही पण आमच्या कारण ते फसत नाही. हे पण मला बोलायचं की विदर्भामध्ये चित्रपट सर्व का रुजू शकत नाही सतेज बोलतो नाट्याजवळ तो तुम्ही आम्ही रुजू विदर्भामध्ये चित्रपट सर्व का रुजू शकत नाही ती रुजू शक्ती हा विश्वास आहे. मी तिरवच्या निमित्ताने चित्रपट सर्व सुरू करण्यासाठी मी पाहिजे टीझर येईल ट्रेलर येईल प्रमोज येईल ते पोचत तुमच्यापर्यंत सगळ्या मोठ्या एजन्सीज कामी लावलेले पण कुठेतरी डायलॉग झाला पाहिजे संवाद झाला पाहिजे आपली जी तडक आहे ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे आपली तडक लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आणि आपल्या प्रॉडक्शनमध्ये आपली जी काही निर्मिती आहे आपलं काही सगळे आपण आपण सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि सोबत घेऊन पुण्यामध्ये लोकांना दाखवलं पाहिजे की यस आम्ही आमची कलाकृती टिकवू शकतो जगवू शकतो आणि मोठी करू शकतो आमचा रसिक आमच्या कलाकृतीला स्वीकार आणि हे आव्हान मी तुमच्या सत्यश सारखा सुंदर चित्रपट दिले जेवण करून तयार केलं काय संघर्ष ते केला मला माहित पहिला फसला दुसरा केला त्याशिवाय सत्य जो फार चांगला झाला सगळ्या सर्वांच्या लोकांनी हात लावला नाही चालला नो डाऊट. त्यावेळेस देवकीने जर मोबाईल रेडी दिसून मी तयार केला काटो लागून नाही किती झालंच कारण की बाबा ह्या व्यावसायिक विषय असू शकतो तर कोणत्या मानणारा माणूस पण डॅडींनी धाडस करून पदरचे पैसे खर्च करतो तेव्हा चित्रपट उभा कापला देवकीने जर मोबाईल उभा केला काटो लागू घेतो तो आपला मार्ग आहे त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आपल्याकडे पण चांगल्या कलाकृत्या चांगले विषय आहेत चांगले काम करणारे लोक आहेत आम्ही आमचा विश्वास फक्त परत आपल्यामध्ये आणला पाहिजे. हा जो महिला सन्मानाबद्दलचा मला जो विषय म्हणला की त्या महिलांनी जेव्हा पाहिल्या पाटले की नाही आता यांचा विषय आला पाहिजे महिलांबद्दल बोलणं सुरू झालं पाहिजे महिलांचे रिस्पेक्टबद्दल बोललं पाहिजे सर्व चित्रपटामध्ये मग सुरुवात करायच्या आधी त्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या कार्यशाळा घेतल्या त्यातनं महिला निवडल्या त्यांच्या संघर्षाने कथा समजून घेतल्या पेटकरांनी स्क्रिप्ट केलं आणि तेरव नाटकाची निर्मिती केली. तेरव नाटक जगातल्या 77 नाटकांमध्ये निवडलं गेलं आणि इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये सादर झालं. तेरव नाटक 99व्या नाट्यसंमेलनामध्ये झालं 100व्या नाट्यसंमेलनामध्ये झालं आणि आता 101 निमंत्रण आलं हॅट्रिक करणारं महाराष्ट्रातलं पहिलं नाटक नाट्यसंमेलनामध्ये अशी माझी कलाकृती झालं. मेटा फेस्टिवल दिल्ली ते 14 मार्च ते 20 मार्च दरम्यान आहे त्यांनी स्वतःहून फोन केला आणि जी आपल्या तेरवा मे चाहिए ते 6 नाटकं घेतात देशात म्हणून पावडे सरांना चांगलं माहिती आहे त्यांनी तेरवची निवड केली. कलाकृती चांगली आहे विषय चांगला आहे तेरवावरती आर्टिकल हिंदूमध्ये लिहून आलं की हिंदूचं आर्टिकल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची मरियन मस्कर नावाची सायकोलॉजी नाचते एचडी आहे ती ती तिथं मला फोन करते आणि म्हणते की आम्ही आला आम्ही इंडिया आले किंवा नागपूर मिलकी होती भारतानंतर मला भेटायला घरी येते बोलतोच माझ्याकडे सांगते हा विषय समजून घेते आता ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 3 वर्षांची फेलोशिप घेऊन या विषयावर ती रिसर्च करते आहे हे किती मोठं यश आहे. त्या बायकांच्या पदामध्ये फक्त दुःखाने दुःख पडलं त्या बायकांचा संघर्ष अभ्यासासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी एक सायकोलॉजिस्ट घेते हे खूप मोठं यश आहे आमचं आपल्या सगळ्या लोकांचं. 3 वर्षांतून गोंदा येते 6-7 दिवस आठवड्यापर्यंत राहते यवतमाळ दारवा वर्धा
अमरावती ग्रामीण त्या बायकाच्या घरी जाऊन थांबते, त्याच्याशी चर्चा करते आणि सगळ्यांमध्ये दखल घेतात. दखल घेतली असं नाही आहे, आम्ही अत्यंत निवडून गंड मारायला आम्ही फार कॉम्प्लेक्सली भरतो. निवडून गंड भरलेलं आहे आणि हा निवडून गंड जोपर्यंत आम्ही मारत नाही तोपर्यंत आमचं स्वतः जाणार. मग विचार केला की नाटक खूप गाजलं, खूप प्रयोग झाले, पण हे किती लोकांपर्यंत पोहोचेल हा विषय? महिलांबद्दलचा डायलॉग कधी सुरू होणार? आम्ही जास्ती लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून मग तेव्हा चित्रपटाची संहिता लिहिली. विशेष म्हणजे नाटकामध्ये त्याच महिला काम करतात ज्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या केली. हे करताना मी तयार अभिनेत्या पण घेऊ शकत होतो, पण ते रिअल एक्सप्रेशन राहिले नसते. फक्त रिअल एक्सप्रेशन राहिले असते, रिअल एक्सप्रेशन भरून नेमकी त्याच बायकांना घेतलं, त्या बायकांच्या कॉन्फिडेंटली आज परफॉर्म करता आहे आणि त्याच बायकांना चित्रपटामध्ये पण घेतलं. त्यामुळे तुम्हाला या चित्रपटामध्ये तिच्या नवऱ्यांनी आत्महत्या केली त्या सामाजिक व्यवस्थेच्या चुकांमुळे, तिथल्या सत्तेच्या चुकांमुळे, ती बाई आपल्या वेदना, आपल्या संवेदना, आपलं जगणं, आपला संघर्ष सिल्वर स्क्रीनवर घेऊन येतो हे खूप मोठं अचीवमेंट आहे. हे जगामध्ये पहिल्यांदा घडत आहे. तिच्या जागी एकदा फक्त स्वतःला उभं करून पहा, तुम्ही 100% चित्रपट पाहिला जा, थिएटरमध्ये जा. तिच्या जगण्याशी माझा काय संबंध आहे, तिच्या वेदनेशी माझं काय नातं आहे हे जर आम्ही समजून नाही गेलो तर मला वाटतं की आपण फार काय झालं. या चित्रपटाच्या निमित्ताने समाजातला ओलावा परत कुठेतरी बाहेर यावा, कुठेतरी छोटासा सराव उठावा, तेवढीच आमच्या लोकांची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या महिलांचं जगणं सामाजिक व्यवस्थेने मान्य करावं म्हणून तेव्हा या चित्रपटाची धडपड आहे. व्यावसायिक क्षणी मी तुमच्याकडे डायलॉग करायला नाही आलो, मी स्पष्ट सांग. त्यानंतर मी किती चित्रपट करील, काय करील, तो सगळं सेकंडरी पार्ट सविस्तर बोलले त्या पार्ट बद्दल दिली. मी कमर्शियल आणि त्या पद्धत मसाला चित्रपट मी आरामाने करू शकतो. आम्ही या पद्धतीने चित्रपट केले, आम्ही आमच्या वेदना समाजासमोर आणल्या पाहिजे, आपण बोललो पाहिजे. आपण सगळे या चित्रपटाचा एक भाग म्हणून तिथे बसलेला आहात. नव्हे मी तुम्हाला पालक म्हणून, हे पालक तो तुम्ही स्वीकारा. तुमचे सगळ्यांचे नंबर्स आम्ही सोबत घेतलेले आहेत, ते नंबर्स आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार. फिल्म क्लब अमरावती काय भांडण आहे हे समजलं, बोर उघडले का बंद करू? फिल्म क्लब अमरावती माझी अशी इच्छा आहे की चित्रपट जवळ सुरत असताना तुमची पण मदत लागेल. गावागावामध्ये फिल्म क्लब तयार झाले पाहिजे, पुण्या मुंबईमध्ये होता. सुंदर गाडा विजय सरांची आहे, मी त्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांकडे महिन्यात एक जागा आम्हाला उपलब्ध करून द्या. महिन्यात एक चित्रपट आपण इथे पाहायचा आणि त्यावरती चर्चा करायची. मंडळासारखा सुंदर चित्रपट किती लोकांनी पाहायला सांगा त्या बाबतीत. एका बोटाची ताकद काय असते, मला भाषेची गरजच पडत नाही, इतका सुरेख, इतका सुंदर आणि ताकदीचा चित्रपट मंडळाला प्रत्येकाने पाहिला. ट्वेल्थ फेल प्रत्येकाने फॅमिलीसह पाहिला, किती केरळमध्ये बनलेला नॅशनल अवॉर्ड मिळाला चित्रपट किती लोकांनी पाहिला नाही पाहिला तो आपण पाहणार नाही. इथे स्क्रीन आहे, 5-75 परिवार मुलांचे इथे यावं, चहा घ्यावा, चित्रपट पाहावा, त्यावरती चर्चा करावा. असे फिल्म क्लब आपली तयार झाली पाहिजे. आमचा कल्चरल सेन्स डेव्हलप झाला, आमचा कल्चरल सेन्स डेव्हलप होत नाही म्हणून लोक आमच्यावरती आपण कुठली बिहेव्हिअर करतो. विदर्भात लोक रसिक आहे, फक्त पैसे द्यायला होते, त्यांची रसिकता प्रगल्भ नाही आहे असं ते जे म्हणतात, त्याचं कारण हे आहे की आम्ही स्वतःला प्रगल्भ केलं नाही, आपण सेन्स डेव्हलप केलं नाही. या निमित्ताने आमच्या सगळ्या लोकांचा, आमच्या रसिकतेचा कुठेतरी हा कल्चरल सेन्स, सोशल सेन्स हा डेव्हलप झाला पाहिजे, आमची समज विकसित झाली पाहिजे आणि आमची टेस्ट ही आमची राहिली पाहिजे, इतरांची होऊ नये म्हणून हा क्लब आपण सुरू करावा अशी मी विनंती करतो. हा क्लब सुरू केल्यानंतर मी प्रॉमिस देतो की जेव्हा तुम्ही इथे एकत्र या महिन्यात नाही एकदा, तेव्हा कोण सेलिब्रिटी पाहिजे मला सांगा. त्याला फक्त 10 मिनिटं आपण व्हिडिओ कॉन्फरन्स होती घेऊया. कुठले 2 प्रश्न निवडून ठेवायचे, सर आम्हाला 2 प्रश्नांचं विश्लेषण तुम्ही सांगा. एक 2 प्रश्न विचारायचे, 2 प्रश्न त्या उत्तर तुम्हाला देतील, त्याचा त्यांचा आपण परीक्षा पण म्हणत नाही आणि त्यांना मॅसेज कमी होईल की आता विदर्भातला रसिक साधा होळा राहायला तयार नाही, आता हे आपले शस्त्र पाहण्यासाठी सुद्धा आहे. हे एक मी या निमित्ताने करावं आणि तेरवं चित्रपटाच्या निमित्ताने हे चळवळ आपण आपल्या मातीमध्ये रुजवावी. आपण थिएटर केलं, आपण थिएटर करतो, झाडीपट्टीसारखं सशक्त थिएटर आज महाराष्ट्रात कुठेच नाही. पुण्या मुंबईवरून येतात, लाखो रुपये कमवतात आणि आपल्या घरी वापस जातात. 10-10 लाख रुपयाचं काउंटर असत एकेका नाटकाचं. एका गावामध्ये एका वेळेस एका रात्री 9-9 नाटकं सादर होतात, तरी 5-5 हजार लोक असतात. ही रसिकता आमची आहे, ही रसिकता आम्हाला दादासाहेब खापडे दिली, ही रसिकता आम्हाला धरेशील वाघांनी दिली. ह्या सगळ्या लोकांनी ह्या लोकांना पोचलं नाही त्या, आम्ही का दूर पडतो, आम्ही का मागे पडतो. ही चळवळ आपण नव्याने सुरू करूया
ही चळवळ उभी राहिली आणि विदर्भातल्या निर्मात्यांना एक मेसेज गेला की नाही, आपल्या विदर्भातला माणूस अलर्ट झालेला आहे की आपोआप पैसे द्यायला तयार होतो. त्यांचा विश्वास गेलेला आणि विश्वास गमावण्यामध्ये आम्ही काय करतो, काही थातुरमातुर उभं करायचं, माफ करा आणि कुणाला हे करायचं नाही, म्हणजे वास्तव आहे ते आपण मांडलं, काही उभं करायचं, कशीही क्वांटिटी घ्यायची, वाजा गेल्या खूप करायचा, राहत काहीच नाही व फुल पडला. आम्ही कौतुकामध्ये वाहत जाणारे लोक आहोत, आराम बसून स्ट्रगल आम्हाला मिळत नाही, फाईट करतात आणि जे काही करतो ना ते नशाभूत करतात, झोपून देता आलं पाहिजे, सर्वंकष विचार करून करता आलं पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन करता आलं पाहिजे, कसले एकदेवे ठेवता तो त्या गुंजचा हा या गुंजचा, किती दिवस राहणार आहे तुम्ही, कोरोना आला गेला तर माहीत नाही मिळत, कशासाठी नासुकले का नाटकासाठी, त्याच्या नाटक दोघं मी आपले तयार केला, तू तयार केला मी तिला बसेल नाही का, तुझ्या विद्युत तयार करू ना, हे असले अप्रोचेस, असले अप्रोचेस तिकडे हे नाही आहे. जिथे मला रिस्पेक्ट तिथे मी काम करेन, त्या ठिकाणी संपला विषय, प्रत्येकाचा अनुभव घेता आला पाहिजे, माझाही अनुभव घेता आला पाहिजे, सर्वांचा अनुभव घेता आला पाहिजे, निशानेचा अनुभव घेता आला पाहिजे, टोळीचा अनुभव घेता आला पाहिजे, प्रत्येकाची आपली शैली वेगळी असते, त्यातनं माणसं कुठे होतात हे मोठं पण आपल्यामध्ये आहे. अमरावती खूप चांगलं आहे, मी याच्या आधी पण शिबिरं घेतलेली आहे, अमरावतीमध्ये एखादं प्रोडक्शन वगैरे माझी खूप इच्छा आहे, मी ते पुराणा नेहमी म्हणतो, माझं ॲग्रो थिएटर आहे, मी शेतामध्ये थिएटर उभं केलं, सात आठ राज्यातले मुलं मुलं येतात, थांबतात, नाटकं बसवतात आणि प्रयोग होतात, आपल्या विकुणा राहायचं तर आपण नक्की या, ही चळवळ आपण रुजवली पाहिजे. तेव्हा चित्रपटच्या निमित्ताने आपण ग्रुप तयार होईल, त्या ग्रुपवरती सगळं मुंबईत डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मुंबईमध्ये राहत नाही, गावागावातले फिल्म क्लब त्या आपण आम्ही आमच्या एजन्सीला पाठवतो आहे, एका वेळेस सगळ्या जिल्ह्यातले व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्टर्स टीजर्स गाण्यांचे प्रमोट डायलॉग प्रमोट हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही तुमच्या परीने तुमच्याशी संबंधित जे जे लोक असतील त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि या शेती माती आणि महिलांच्या सन्मानाची लढाई आपण सगळे सहभागी व्हा अशी आग्रहाची विनंती करतो. आम्ही सगळ्या लोकांनी खूप मेहनत करून संघर्ष करून हा प्रयोग केलेला आहे, ही लढाई सुरू केलेली आहे, त्या लढाईची आपण सगळे सैनिक होऊया, सहभागी होऊया, त्याचा पालकत्व तुम्ही स्वीकाराल अशा मी बाळगतो. माझ्या बोलण्यात एखादा शब्द तिकडे गेला असेल तो माझा आहे, तो माझ्याबद्दल ठेवा, तुम्ही विसरून जा, माफी मागणार नाही. आणि हा चित्रपट पाहायला जाताना किमान आपल्या परिसरातल्या 3-4 एकल महिला, आम्ही विधवा शब्द वापरत नाही, आम्ही एकल सिंगल म्हणा शब्द वापरतो, आणि तुमच्या घराची तुमचं श्रम कमी करणारी जिला तुम्ही गोडकरीण म्हणता सहकारी मदतीस म्हणतो, त्या मदतीसेला पण सोबत दिवाळीला नासुकी 200 रुपयाची साडी घेऊन कौतुक करून घेऊ, एकदा नवरा बायको तुमचं श्रम कमी करणारी घरची जी बाई आहे तिला पण सोबत द्या ना चित्रपट पाहिजे, तिच्या आधारे 400 देते हाही प्रयत्न करा, हे डिक्लेरेशन करा. आणि एकल महिलांचा शोला पाहायला जात त्या दिवशी ग्रुप वाईज जाताना 5 महिलांना एक गुलाबाचं फुल देऊन त्यांचा सत्कार करा, सन्मान करा, त्यांनी आपण चित्रपट पाहिला. काही लोकांना डोनेशनमध्ये तिकीट्स मागा की आम्हाला 10 तिकीट द्या, आम्हाला 20 तिकीट द्या, आम्हाला 25 तिकीट द्या, कोणाला शो द्या आणि त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना म्हणा की हा चित्रपट पाहा. चित्रपट गृहापर्यंत जाऊन आपण सगळे चित्रपट पाहणार यावरती माझा विश्वास आहे, कारण की माणूस बदलतो यावरती विश्वास आहे. हा विश्वास महात्मा फुलेंना होता म्हणून मला आहे, हा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांना होता म्हणून मला आहे, हा विश्वास सावित्रीला होता की माझ्या पुढे शिकतील आणि म्हणून मला आहे की माझ्या पुढे आता एक बरोबर नव्याने शिकतो, आपला मार्ग बदलतो, हा विश्वास मनामध्ये ठेवतो. त्या संबंधी पावती तुमच्याकडनं घेतो आणि थांबतो. लव यू.